मी लोक कसे आहात? आज जे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते जातक कथा मधला आहे आणि जातक मध्ये जे आपल्याला कथा मिळतात ते बुद्धांचे पूर्वीच्या जन्मांचे सगळे कथा आहेत। त्याच्यात बुद्धांनी प्रत्येक जन्मात काय ना काय पारमिता म्हणजे काय ना काय त्यांनी कार्य असं केलं जेणेकरून त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जवळ नेलं। व कधी त्यांनी मेत्ता करुणामध्ये खूपसं कार्य केलं त्या जन्मात, किंवा त्यांनी शरीराचा त्याग केलं, किंवा त्यांनी पूर्ण संसाराचा त्याग केलं। बऱ्याच गोष्टी आपल्याला बऱ्याच त्याच्यातनं मूल्य मिळतं प्रत्येक जातक कथामधनं। तर हे जे कहाणी आहे ते त्याच्यात त्यांचा जन्म एक हरिण म्हणून झालेलं आणि त्यांचं नाव होतं निग्रोध राजा। दिसायला अतिशय सुंदर आणि त्यांनी जे काय जे कोणी त्यांना बघायचे निग्रोध राजाला ते अगदी चकित व्हायचे। इतकं सुंदर, डोळे असे मोठे आणि अगदीच करुणाने भरलेले, पूर्ण जे त्यांचं शिंगा होता ते पूर्ण याचं होतं, चांदीचं होतं। शरीर नुसतं चकाकत होतं, म्हणजे खूपच सुंदर। लोकांना नुसतं त्यांना बघितलं ना तर तिकडेच उभं राहण्याची उभंच राहायची। आणि त्यांच्याबरोबर 500 असं हरिण होते त्या जंगलमध्ये। तर त्यांच्या इथे जे राजा होते त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की तुम्हाला हरिणाचं मांस खायला पाहिजे एक, तर तुमचं खूप चांगलं होईल, तुमचं आयुष्य लांब होईल। त्याच्यामुळे त्यांनी शिकारींना बोलवून स्वतः शिकाराला जायचे, हरिणला शिकार करून मग खायचे। एकदा ते गेले तिकडे, निग्रोध राजा जिकडे होते त्या वनात गेले आणि त्यांनी जेव्हा निग्रोध राजाला बघितलं तेव्हा ते चकित झाले इतर लोकांसारखं आणि ते बघतच राहिले। आणि मग त्यांनी निग्रोध राजाला सांगितलं की मला असं कोणीतरी सांगितलंय की मला एखादा हरिण रोज खाल्ला पाहिजे आणि म्हणून मी हरिणचा शिकार करायला आलं, तर तुमच्या इथे भरपूर हरिण दिसत आहे तर मी शिकार नाही करणार, तुमच्यातलंच कोणीतरी येऊ देत माझ्याकडे, म्हणजे मी तेवढंच त्या माणसाचा हरिणाचा मांस खाईन। हे ऐकल्यावर निग्रोध राजाला जरा वाईटही वाटलं आणि एवढं याच्यासाठी चांगलं वाटलं की भरपूर हरिण त्यांच्या याच्यातनं शिकार होणार नाही, एक एक हरिण स्वतःहून जाणार। त्यांनी मग हो म्हटलं आणि त्यांना निग्रोध राजाला सांगितलं की तुम्ही एवढेच चांगले दिसतात तर तुमचं मी शिकारींना पण सांगणार आहे की तुम्हाला नाही मारायचं। असं करता करता रोज एक हरिण रडून जायचं स्वतःला, स्वतःचा जीव द्यायला राजाला, राजाचं जेवण व्हायला। एकदा असं झालं की एकदा एक गरोदर हरिण निग्रोध राजाकडे आले आणि तिने सांगितलं की माझ्या पोटात बाळ आहे तर मला माझा जीव धोक्यात चालेल पण त्या बाळाचा काय दोष जे माझ्या आतमध्ये आहे, तर त्याला कशाला मारताय तुम्ही? तर ते आईचं दुःख निग्रोध राजाला खूपच आलं आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊच नका, मी जातो राजाकडे। ते शिकारींकडे गेले, शिकारीने राजांकडे नेलं आणि मग त्यांनी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला नाही मारायला। तर मग त्यांनी सांगितलं की एक बाई आहे आमच्यात, म्हणजे ती हरिण आहे आणि तिचं पोटात बाळ आहे, तिला वाचवण्यासाठी माझं तुम्ही घ्या आज। तर राजाला अगदीच हृदय परिवर्तन झालं, त्याने सांगितलं तुम्हालाही मारणार नाही आणि तिलाही मारणार नाही आजच्या दिवसात। तर मग निग्रोध राजाने त्याच वेळी ठरवलं की नाही, मी बाकीच्यांना पण नाही असं होऊ देणार। मग त्यांनी त्यांच्यासाठी पण प्रार्थना केली ते राजाकडे। राजाला वाईट वाटलं आणि त्याने बघितलं की समोर हा पण राजा आहे आणि तो त्यांच्या प्रजासाठी बोलतो आहे। मग त्यांना खरोखर वाटलं की आपल्याला त्यांचं सगळ्यांचं नाही घेतलं पाहिजे असं जीव। आणि मग त्यांनी सगळ्यांना सूट दिली की नाही, आम्ही नाही शिकार करणार तुमच्या येते। जेव्हा आपण बघतो ही गोष्ट बघतो आणि आजच्या आपल्या युगात बघतो तर खरोखर नेता जो असतो ना ते आपल्या तर आपले जे प्रजा आहेत त्यांच्या जे कष्ट आहेत ते समजून
त्यांचं वेदना स्वतः समजून बाकीच्यांकडे त्यांनी लढलं तर तोच खरोखर नेता आहे. आणि आपल्याला खरोखर वाटतं की किती मोठा नेता होते ते विद्रोहराजे. तुमचं सगळ्यांचं भलं, सगळ्यांचं भलं.